तुमच्या आमच्या हातात सध्या जो स्मार्टफोन आहे तो किती धोकादायकही ठरू शकतो हे नाशिकमधील एका दुर्दैवी घटनेवरून लक्षात येईल. नाशिक येथील उत्तम नगर परिसरात एका घरात चार्जिंगला लावलेला मोबाईलचा स्फोट झाला आहे. सकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 जण जखमी तर 1 जण गंभीर जखमी आहे. स्फोटामुळे घराच्या काचा तर फुटलाच, मात्र आजूबाजूच्या घरांच्या व बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या देखील काचा फुटल्या आहेत. ज्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला होता त्या ठिकाणी एक परफ्यूम होता, त्यामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोबाईल स्फोटातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. याआधी देखील देशातील अन्य भागातही चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.